लिंबूचे जे तोडणी चालू आहे, त्या लिंबूला काय भाव चालू आहे आता? आता सध्या 200 रुपये कॅरेट आहे. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं? उन्हाळ्यामध्ये बरं होतं, 1000 पर्यंत होता भाव. आता या वर्षी मागणी नाही आहे तर त्याच्यामुळे परवडत नाही माल, आणि या पावसामुळे माल खाली पडतोय. खाली मोठ्या प्रमाणावर माल पडतोय, भरपूर पूर्ण तो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं बी नुकसान होत आहे. परवडतच नाही शेतीमध्ये मग हे करून पूर्ण. आणि याचे पाऊस पडल्यामुळे पूर्ण ते जे तयार झालेला जो माल आहे तो खाली पडत असे पूर्ण खाली गडून गेला तो. हां 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 पूर्ण खाली गडतोय. अच्छा, मजुरीमध्ये बी परवडत नाही. मजुरी बी परवडत नाही ना, आणि 200 रुपये कॅरेट जात आहे. म्हणजे आणि त्याचा तोडणीला भाव जास्त, 200 रुपये रोज आहे बाया मजुराचा. मजुराचे 200 रुपये रोज आहे, आणि 200 रुपयात एक कॅरेट जात आहे. 20 किलोचे कॅरेट. म्हणजे आता मागणी कमी आहे, त्या मागणी कमी आहे ना, त्याच्यामुळे काही बजेट नाही. बजेट नाही नाहीला जेव्हा ते शेतामध्ये येवायपेक्षा गाणू आहेपेक्षा काढून घ्यावं लागतंय. नाविला परवडत नाही तरी काढावं लागत आहे. परवडत नाही तरी घरून मजुरी देऊन करून घ्यावं लागतंय काहीतरी ऍडजस्ट. नाही किती आपलं झाड आहे? 1200 झाड आहे. या वर्षी लागही चांगलं आहे, उत्पन्न म्हणजे निंबूची लागवड झाडाला चांगली दिसते. ते फळ वगैरे आहे पण मग मागणी नाही आहे ना त्याला. मागणी नाही आहे, मागणी नाही आहे ना त्याला, त्यामुळे परवडत नाही. परवडत नाही आहे म्हणजे जो आपण फवारणी वगैरे जे काय काय खर्च खत वगैरे भरपूर त्याला मोर्चूत लावावं लागतं, चुना लावावा लागतो. हां, याच्यासाठी फ्लोरिंगसाठी मारावं लागतं औषधी. हां हां, तो खर्चही निघणार. निघतच नाही, काहीच निघत नाही. निघत नाही परिस्थितीच वाईट झाली. गेल्या वर्षी भाव बरा होता. हां, मागच्या वर्षी बरा होता. गेल्या वर्षी या वर्षी भाव नाही आहे. नाईलाजीने तोडून जो भाव मिळतो त्या भावाने द्यावा लागतो. द्यावा लागतोय इथे गाणू आहे पेक्षा भाव करून घेऊ काहीतरी शेतामध्ये थोडी येऊ. बरोबर.